भारताचा गोल्डन बॉय अर्थात नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. भारताचा स्टार खेळाडू नीरजनं हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल ॲथलेटिक्स सेंटरमध्ये 88.17 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले. विशेष म्हणजे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाला फेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. त्याच्या या सुवर्ण कामगिरीचं जगभरातून कौतुक केलं जाते. भारतवासियों को मैं धन्यवाद बोलूंगा की आप सभी रात को जाग रहे हैं और सपोर्ट कर रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद. ये मेडल पूरे इंडिया के लिए है. ओलंपिक चैंपियन बने थे, अभी वर्ल्ड चैंपियन है. हम कुछ भी कर सकते हैं. आप सभी ऐसे मेहनत करते रहो अलग अलग फील्ड में और हमको दुनिया में नाम करना है. या सामन्या दरम्यान नीरजला कडवी टक्कर देताना पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 87.82 मीटर भाला फेक करून रौप्य पदक जिंकलंय. त्याचवेळी झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून कांस्य पदकावर निशाणा साधलाय. अंतिम फेरीत नीरज सोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरला 84.77 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 5व्या स्थानावर तर डीपी मनूला 84.14 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 6व्या स्थानावर समाधान मानावं लागले. मात्र या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा एक वेगळा ठसा उमटल्याची भावना क्रीडा विश्वातून व्यक्त केली जाते. याआधी नीरजनं ऑलिम्पिकशिवाय डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर आता नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून मोठा विक्रम केलाय. 2020 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भाला फेकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची मान आणखी उंचावली आहे.